सर्व समाज बंधू भगिनींना जय संताजी। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खान्देश तेलीम समाज मंडळ धुळे यांच्यातर्फे होत असलेल्या वधूवर मेळाव्यासंबंधी। तर या व्हिडिओमध्ये आपण त्याचे फॉर्म आणि त्याचे डिटेल्स देखील पाहणार आहोत। तर त्याच्याकडे जाण्यापूर्वी अगर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की या चॅनलवरती आपल्या समाजाच्या वधूवर आणि वधूवर मेळ्यासंबंधी, वधूवर पुस्तिकेसंबंधी आणि इतर सगळ्या न्यूज संबंधी आम्ही व्हिडिओ बनवत असतो। तर या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत दिलेली बेल आयकॉन देखील क्लिक करा। तर चला आपण बोलूया खान्देश तेली समाज मंडळ धुळे यांच्या वधूवर फॉर्मविषयी। तर खान्देश तेली समाज मंडळ धुळे राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा होणार आहे। तर या सोहळ्यासंबंधी आम्ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर या जो आम्ही फॉर्म आपल्याला दाखवत आहोत याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि हा फॉर्म पूर्णपणे वाचा आणि तो तुमच्या मोबाईलवर PC वरती डाउनलोड करून घ्या अथवा त्याची प्रिंट काढून तुम्ही ईमेल करू शकता अथवा यांना ईमेल देखील करू शकता। तर आपण पाहूया या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासंबंधी। तर या ठिकाणी खान्देश तेली समाज मंडळ धुळे राज्यस्तरीय वधूवर पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे। तर आता कोरोनामुळे भरपूर सारे वधूवर मेळावे बंद आहेत, त्यामुळे पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे तो देखील ऑनलाईन होणार आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फिजिकली अवेलेबल असण्याची गरज असणार नाही, कारण पुस्तक प्रकाशन सोहळा आहे। तर याची दिनांक आहे 29 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 10 वाजता। तर यांचा कार्यालयीन पत्ता देखील या ठिकाणी या वेबसाईटवरती आहे, तर त्या पत्त्यावरती तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता। त्या ठिकाणी त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यांचा रजिस्टर्ड नंबर दिलेला आहे, तसेच त्यांचा ईमेल ID देखील दिलेला आहे। तर या ठिकाणी हा संपूर्णपणे फॉर्म आपल्याला अवेलेबल करण्यात आलेला आहे। त्या संपूर्ण फॉर्म पिनचूक भरून त्या ठिकाणी पाठवा, त्यांच्याबरोबर एक वधूवरांचे 2 फोटो देखील न्यूजपेपर करता पाठवा। त्यानंतर संपूर्ण माहिती अतिशय तंतोतंत जी तुमची असेल तीच भरा। त्यानंतर या ठिकाणी परिचय पुस्तिका नोंदणी फी देखील दिलेली आहे। तर या ठिकाणी नियम व अटी देखील त्यांच्या दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे आपण सर्व भरा। त्यानंतर हे 500 रुपये कसे आपण पाठवायचे आहेत ते देखील त्यांनी दिलेले आहे। तर हे ह्या ठिकाणी पुस्तक पावती दाखवशा मिळणार नाही आणि बाहेरच्या पालकांना कुरियरने हे पाठवले जाईल हे ह्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे। तर काही शंका असल्यास 1-2 नंबर दिलेले आहेत, त्या दोन्ही नंबरवरती आपण त्यांना संपर्क करू शकता। तर या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट, फॉर्मची अंतिम तारीख 10/11/2020 असून त्यानंतर आलेले फॉर्म या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो पुस्तक प्रकाशन सोहळा आहे कोणीही इंडिव्हिज्युअल भरवत नसून खान्देश तेली समाज मंडळ धुळे यांच्यातर्फे आयोजित केलेला आहे। त्यामुळे तुम्ही कोणीही इंडिव्हिज्युअल एकटा माणूस हा करत नसून खान्देश तेली समाज मंडळ धुळे हे संपूर्णपणे करत आहे। त्यानंतर त्यांच्या बँकेचे अकाउंट्स डिटेल्स वगैरे संपूर्णपणे दिलेले आहे। त्यानंतर या ठिकाणी फॉर्म जमा करण्याचे ठिकाण देखील दिलेले आहे, कैलास आधार चौधरी, त्यांचा कार्यालयीन पत्ता देखील धुळे येथील दिलेला आहे, त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे। अधिक माहितीसाठी तुम्हाला आणखीन काही मोबाईल नंबर आणि पत्ते या ठिकाणी दिलेले आहेत, त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता। आणि ज्यांना कोणाला जाहिरात द्यायची असेल त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला त्यांचे रेट आणि त्यांचे जे प्राइजेस आहेत ते दिलेले आहेत। तर या पद्धतीने हा फॉर्म आपण पूर्णपणे teliindia.com या साईटवरती जाऊन, जी लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिकसुद्धा करून या ठिकाणी जाऊ शकता। त्यानंतर यासाठी पूर्णपणे आपल्याला काही अटी वगैरे असणार आहेत, त्याची संपूर्ण माहिती या साईटवरती देण्यात आली आहे। तर जास्तीत जास्त तेली समाज बांधवांनी ह्या फॉर्म भरा आणि खान्देश तेली समाज मंडळ धुळे यांच्या पत्त्यावरती पाठवा। कोरोना काळामध्ये आपण याच पद्धतीने वधूवर मेळावा न भरवता ऑनलाईन अथवा कुरिअरनी पुस्तक प्रकाशन करून आपण वधूवर मेळावे घेतले पाहिजे। त्यासाठी फिजिकली आपण अवेलेबल नसले तरी चालणार आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या समाजातील वधूवरांची माहिती मिळेल आणि समाज पुढे जाईल। तर हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते आपण खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाची गोष्ट, या जो चॅनल आहे भारतीय याला सबस्क्राईब करण्यास विसरू नका। तर मित्रांनो, जय संताजी, जय हिंद,
जय भारत।